नाही. तू तू इथे काय करतोयस? यू सी दॅट्स व्हॉट यू कॉल टेलिपथी. तुला माझ्याशी बोलावं असं वाटलं आणि मला तुला भेटावं असं काय विक्रांत? जस्ट किडिंग. इथूनच चाललो होतो म्हटलं तुला सरप्राईज देऊया. ॲक्च्युली तुला फोन करणार होतो पण तेवढा तुझाच फोन आला. बोल, तुला कसलं एवढं टेन्शन आलं आलं होतं? तुला बघितलं आणि पळाल. दॅट्स नॉट फेअर. नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल तर राहू दे. तसं काही नाही आहे. यू नो विक्रांत, कधी कधी मला खूप एकटं एकटं वाटतं. पूर्वी असं एकटं वाटलं ना की मी भूतकाळातल्या आठवणीत रमायचे. आणि आता आता टाइमपास म्हणून तू आलायस. यू एक राजकीय नेता म्हणून तू माझ्या विरोधी पक्षात असलीस तरी एक आई म्हणून तू माझा अधिकार नाकारत नाहीस असं तूच म्हणाली होतीस, बरोबर ना? असं कोड्यात बोलण्यापेक्षा जे काही मनात आहे ते स्पष्टपणे बोलून टाक. बाहेर कोणाशी बोलत होतीस? माझा मित्र आहे विक्रांत. तुझा मित्र यावेळी इथे काय करतोय? काय नाही, सहज इथून जात होता म्हणून मला भेटायला थांबला. असं होतं तर त्याला घरात बोलवायचंस. तरुण मुलांच्या मैत्रीला विरोध करण्याइतके आम्ही कोत्या मानायचे नाही होत. विक्रांत बरोबरच्या मैत्रीला नक्की करशील का? तो माणूस बरोबर नाही. नाही, माणूस लाख आहे पण त्याच्या नावाशी जोडलेले काही संदर्भ तुला चुकीचे वाटण्याची शक्यता आहे. आता तू कोड्यात बोलतेस तेजस, कोण आहे तो मुलगा? साहेबराव घोरपडेंचा मुलगा.